लोकजागर होणारे कार्यक्रम आपण सादर करत असतो त्या अंतर्गत आज भूमिपुत्रांचं भवितव्य ह्या विषयावर परिसंवाद होणार आहे या परिसंवादामध्ये सहभागी होण्यासाठी केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील साहेब माजी मंत्री जगन्नाथ पाटील साहेब लोकनेते दिवा पाटील साहेब विमानतळ नामकरण समितीचे दशरथदादा पाटील आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जे डी तांडेल साहेब उपस्थित झालेले आहेत या सर्वांचं शब्द सोमनाने मी स्वागत करतोय आणि आपण लगेचच ह्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत जागरीयतफोरम आयोजित अखिल भारतीय आगरी महोत्सव आजचा पाचवा दिवस ह्या मंचावर लोकरंजनाबरोबरच लोकशिक्षण लोक जागर देण्याचा प्रयत्न असतो त्याअंतर्गत आज भूमिपुत्रांचं भवितव्य ह्या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या परिसंवादामध्ये परिसंवादा सहभागी झालेले आहेत केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील साहेब जे या आगरी समाजातील पहिले केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या द्या, अगदी स्थानिक स्वराज्य संस्थेपासून त्यांचा प्रशासकीय कामाचा अनुभव आहे आणि हो आज केंद्रस्थानी राहून पंचायत राज मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकार पार पाडत आहेत त्याचप्रमाणे आपले ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटील साहेबसुद्धा आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत त्यांचाही या परिसंवादामध्ये सहभाग मिळणार आहे आणि अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष सन्मान्य दादा पाटील यांचंही मंचावर आगमन झालेलं आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि दिवा पाटील साहेबांच्या बरोबर ज्यांचं सावलीसारखं वास्तव्य असा सोबत असायचे ते सन्मानित जे डी तांडेल साहेबसुद्धा आपल्यामध्ये उपस्थित झालेले त्यांचं आपण जोरदार टाळण्याने स्वागत करूया देशाच्या विकासासाठी जनतेच्या कल्याणासाठी शासनाला अनेक उपक्रम राबवावे लागतात ते राबवत असताना त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाला जमिनी संपादित कराव्या लागतात आणि ब बऱ्याचशा ह्या जमिनी शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यामध्ये ठाणे रायगड मुंबईचा क्रमांक एक कारण बहुतेक हे जे प्रकल्प मोठे प्रकल्प झालेले आहेत ते ह्या तीन जिल्ह्यांमध्येच झालेले आहेत आणि या भूमिप भूमिपुत्रांच्या जमिनी घेऊन त्या भूमिपुत्रांचं पुढं काय हा प्रश्नच आहे कारण ह्या तीन जिल्ह्यांमधील आगरी समाज हा मूळ रहिवाशी आहे त्यामुळं ह्या कामाचा फटका जास्त ह्या समाजालाच बसलेला आहे त्या संदर्भात या भूमीचे आपण भूमिपुत्र आहोत ब्रिटिश काळातूनच आपण याच मातीत वाढलेले आहोत परंतु इतर समाजाच्या तुलनेने आपल्याला आपल्या समाजात जास्त प्रगती करता आलेली नाही याकडे आपण कसे पाहतोय संदर्भात मी प्रथमतः मंत्री महोदय पाटील साहेबांना कपिल पाटील साहेबांनाच विचारेन की साहेब या संदर्भात आपण ह्या न प्रश्नाकडे कशा नजरेने पाहता याचं या कारण आपल्यामध्ये शिक्षणाचा अभाव आपण संघटित नाही म्हणून की आपल्याकडे इच्छाशक्ती नाही नेमकं काय का या प्रश्नाचं कारण आपल्याला सांगता येईल त्याबद्दल आपण बोलावं हॅलो चालू आहे आवाज येतो तर आ, आ, आपला प्रश्न थोडासा वाढून मी सांगतो असं आहे की जरी मुंबईच्या विकासासाठी या परिसरातल्या अगदी जागा घेतल्या हे खरं असलं तरी संपूर्ण आपण महाराष्ट्र आणि देशाचा विचार केला तर अनेक असे समाज त्यांच्याही त्यांच्याही जागा जमिनी ह्या रस्त्यांसाठी असतील प्रकल्पांसाठी असतील घेतल्या गे गेल्या पण खरी उणीव कुठे आहे तुम्ही आता सांगितलं की आपल्याकडे इच्छाशक्ती नाही शिक्षणाचा अभाव आहे ह्या हो गोष्टी आहेत का सगळ्या गोष्टी शिक्षणाने होत नाही मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो अमेरिकेतला मोहम्मद अली हा बॉक्सर हा जेव्हा बॉक्सिंग करताना समोरच्या बॉक्सरनी त्याला एक ठोसा मारल्यावर तो पडला तो पडल्यापासून तो विचार करत होता की मला उठायचंय याला हरवायचं आहे मला उठायचंय याला हरवायचं आहे तो उठला नंतर त्याने ती बॉक्सिंगची स्पर्धा जिंकली त्याला एका प्रश्न असा केला ही स्पर्धा तुम्ही जिंकली ही तुमच्यात असलेल्या टॅलेंटमुळे जिंकली का त्याने सांगितलं नाही टॅलेंटमुळे तो मी पडलो ते टॅलेंटच होतं ज्याच्यामुळे मी त्याचा मुक्का मला लागला आणि मी पडलो पण मी हुटलो ती माझी जिद्द होती त्या जिद्दीमुळे मी हुटलो आणि म्हणून मी जिंकलो आपल्याकडे काय झालंय प्रचंड क्षमता आपल्या समाजामध्ये आहे पण दुर्दैवाने ती क्षमता ती ताकद आपण आपसामध्ये एकमेकांचे पाय खेचण्यासाठी व्यर्थ घालवतो ही क्षमता आणि ही विल पॉवर ही जर समाजाच्या विकासासाठी आपण लावली ना तर निश्चितपणाने हा प्रश्न आपल्याला पडणार नाही ने। आपण नेमक्यापणाने काय केलं पाहिजे आता हे प्रकल्प आले आपल्या जमिनी गेल्या इथं पूरक काय व्यवसाय चालतील ह्या बाबतीतला विचार करून तसे व्यवसाय निर्माण करण्याची क्षमता आपल्यामध्ये ठेवली पाहिजे आपण ते, ते करत नाही आपण काय मागायला जातो आपल्या जागेवर प्रकल्प उभारला की त्याला सांगतो मला वॉचमन ठेवतो का मला हमालीचं काम देतो का माझं टेम्पो लावतो का ह्या मानसिकतेतनं आपल्याला बाहेर येण्याची आवश्यकता आहे किंबहुना कोणाला जागा देताना त्याला सांगितलं पाहिजे की इथे जे काही लागणारे चहाची टपरी असो हॉटेल असो पाणी असो हे सगळं जे लागणार आहे याचा व्यवसाय मी करणार अशा प्रकारची नीती अशा प्रकारचं नियोजन आपल्याला करण्याची आवश्यकता होती ते आपण करू शकलो नाही म्हणून आपण सतत असं दुसऱ्यांकडे बोटं दाखवण्याचं काम करतो आता मी नेहमी उदाहरण देतो की आपण का मागे पडतो बघा आपल्याकडे काय परंपरा आली का एकाने रिक्षा घेतला की दुसरा रिक्षाच घेणार एकाने डम्फर घेतला की दुसरा डम्फरच घेणार तुम्ही मला आठवून असं सांगा की एखाद्या गावामध्ये शंभर शंभर डम्फर सुद्धा आपल्या लोकांचे आहेत आनंदाची गोष्ट आहे पण कोणीतरी असा माणूस आहे का त्याला लागणारं पार्टचं दुकान त्यांनी टाकलं पंचर काढण्याचं दुकान त्यांनी टाकलं पेट्रोल पंप आपल्या माणसाने टाकला असं उदाहरण आपल्याला बघायला मिळते का आपल्या व्यवसायावर मोठे होणारे लोक जे आहेत ते आपल्या बिझनेसचा विचार करतात आणि आपली गरज काय आहे हे ओळखून ते येऊन एकटा माणूस तशा प्रकारचा व्यवसाय करतो आणि आपले सगळे पैसे त्याच्या खिशात जातात एक केरळचा माणूस आमचा येतो टायरचं दुकान टाकतो आपल्या शंभर गाड्या त्याच्या दारात पणात आपल्याला अशा प्रकारचं काम करण्यासाठी आपल्याला कमीपणा वाटतो पण आमचा माणूस असा विचार करत नाही एखादा याच्यातला स्किल असलेला माणूस मी केरळवरून आणेन आणि माझं पंचरचं दुकान टाकीन माझं स्पेअर पार्टचं दुकान एखाद्या पंजाबी आपल्या बांधवाला घेऊन मी करीन असा विचार आपण करत नाही म्हणून आपला समाज याशी बोटं दाखवतो आणि म्हणून मागे पडत चालू म्हणजे याच्यासाठी आता आपल्यामध्ये क्षमता आहे त्या क्षमतेला विलपॉॉवरमध्ये कसं बदललं पाहिजे आणि ह्या गोष्टीमध्ये आपण प्रकर्षाने विचारपूर्वक हे सगळं केलं पाहिजे मी याच्यामध्ये काही समाज प्रबोधन कोणाचं करू शकत नाही हे फोरम आहे आपण अपेक्षित असू की हे आम्हाला प्रबोधन करतील आणि आम्ही करू त्याच्यासाठी आपली मानसिकताच असली पाहिजे आपल्याला प्रत्येकाला हे वाटलं पाहिजे की मला हे करायचं आहे मी हे करू शकतो हा आत्मविश्वास पण असला पाहिजे तो आत्मविश्वास आपल्याकडे नाही आणि म्हणून मी नेहमीच सांगतो की आपल्या लोकांना बोलतात की आगरी लोक फार श्रीमंत आहेत पण मी हे कधीच मान्य नाही करतो आपण किती श्रीमंत आहोत आपलं उथळ पाण्याला खलखलाट फार आहे आणि मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की मी तेव्हा अगदी समाजाला श्रीमंत मान जेव्हा वैचारिक श्रीमंती आपल्या समाजामध्ये येईल पैशाची श्रीमंती नाही पैशाच्या श्रीमंतीच्या बरोबर वैचारिक श्रीमंती येईल ना तेव्हा खऱ्या अर्थाने या गोष्टी आपण बदलू शकतो साहेब समाजातील अनेक नेते वैयक्तिक वैयक्तिकरित्या खूप चांगलं काम करत आहेत परंतु त्यांच्यामध्ये काही वाद विवाद असतात आणि त्यामुळं समाजाचं नुकसान होत आहे तर त्यांनी एकत्र येऊन समाज विकासासाठी काहीतरी ठोस असं काम करावं यासाठी पक्षीय पातळीवर काही करता येईल का मी तर उलट असं सांगेन की राजकारणी माणसं वेगवेगळ्या वेग पक्षात असतील ही समाजाची असतील कुठल्याही समाजाचे असो समाजाचा उपयोग राजकारणासाठी करण्यापेक्षा राजकारणाचा उपयोग जर समाजासाठी केला तर निश्चितपणाने समाजाला आपल्याला एक वेगळ्या दिशेने नेता येईल ही, ही मानसिकता आपण करण्याची आवश्यकता आहे आपल्याकडे आता पुन्हा पुन्हा मला सांगायची गरज नाही मी अनेकदा भाषणामध्ये सांगितलं की आता दहीहंडीच्या गोविंदामध्ये आपल्या आगरी समाजाचे लोक मुलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होतात आणि मी आता नेहमी अशी भाषणामध्ये सुरुवात करतो की आपल्याला तीनशे पासष्ट दिवस जर दहीहंडी असली गोकुलाष्टमी तीनशे पासष्ट दिवस जर असली तरच आपण वर जाऊ शकतो मग आता हे मी असं बोलल्यावर समोरच्याला असं वाटतं याचं डोकं फिरलं की काय तर तीनशे पासष्ट दिवस दहीहंडी कशी असेल तर ती का असली पाहिजे त्याचं कारण असं आहे तो एकमेव दिवस आहे दहीहंडीचा त्या दिवशी मराठी माणूस हा वर चढणाऱ्याला आधार देतो त्याचे पाय खेचत नाही नाही तर आपण पायच खेचत असतो आपल्याला हे भगवत नाही कोणी मोठा झालेला समाजातला माणूस पण याच्यासाठी राजकारणी माणसं काय करतील याच्यापेक्षा आपलं अंतर्मन बदलण्याची आवश्यकता आहे मला असं वाटतं की कसं जगलं पाहिजे आपण जीवन जगताना काय विचार केला पाहिजे की एखाद्या झाडावर सुकलेल्या पत्ता असतो पान असतो तो जमिनीवर पडतो असं जीवन जगायचं की एखादं मेहंदीचं झाड आहे त्या मेहंदीच्या झाडाला त्याचा जो पाळा असतो तो स्वतः पिसून दुसऱ्याच्या जीवनामध्ये रंग भरतो तसं जीवन जगायचं मला असं वाटते की मेहंदीच्या पाण्यासारखंच आपण जगलं पाहिजे जो स्वतः पिसून दुसऱ्याच्या जीवनामध्ये रंग भरण्याचं काम करतो आता आपल्या समाजाला अशा प्रकारच्या मानसिकतेची गरज आहे अशा प्रकारच्या वागण्याची गरज आहे आणि अशा प्रकारच्या प्रबोधनाची गरज आहे कुल कायद्याचे प्रणेते नारायण नागो पाटील आणि लोकनेते दिवा पाटील साहेब साग़ा, साहेबांसारखे दिग्गज मंडळी आपल्या समाजामध्ये होऊन गेली तरीसुद्धा सरकाराने आपल्या समाजाला सुधारणांपासून काहीतरी दूर ठेवलेला आहे असं का या संदर्भात मी अखिल भारतीय आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथ दादांना विचारीन की समाजाला एकत्र जर आपण आलो तर हे शक्य नाही का निश्चितपणे तुमचा प्रश्न स्वागतार्थ आहे मी पहिल्यांदा असं आहे की ज्योतिबा फुलेंच्या संदर्भातच मी जातोय त्याने असं म्हटलं तर विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीतीविना गती गेली विना वित्त गेले गती वित्त वित विना शुद्र हरपले इतके अनर्थ त्याला ओढवले बहुजन समाजाचा शिक्षणाचा पाया स्वातंत्र्यपूर्वीचा जो होता त्यानंतर शाहू फुलेने एकोणीसशे दोन सा दोन साली साधारणतः आरक्षणाचा पहिला मुद्दा आणला गेला पुढे आंबेडकरांनीही असं आव्हान केलं होतं अर्थातच आंबेडकर साहेबांना आपण एका विशिष्ट समाजाच्या पुंजणात ठेवून दिलं ते सर्व भारताचे नेते होते त्यांनी सांगितलं होतं की समता आणायची असेल शिका संघटितवा आणि संघर्ष करा पण आपण फक्त मागासवर्गीयांनी त्याचा अतिशय आदर्श आदर्श निर्माण घेतला आणि ती लोकं फार मोठ्या प्रमाणात शिक्षणाकडे वळले आणि आज उच्चस्थ पदावर आहेत आम्ही शिक्षणापासून फार दूर राहिलो आणि त्याच्यामुळे आपला समाज खऱ्या अर्थाने मागे आहे आज या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की मुंबईच्या उंबरठ्यावर था ठाणे जिल्हा आहे आणि ठाणे जिल्हा इतकं महत्त्वाचं होतं की एकोणीसशे चोपन्न साली शिवाजी पार्कला संयुक्त महाराष्ट्राच्या संदर्भात एक जाहीर सभा झाली एस एम जोशी त्या सभेचे अध्यक्ष होते नानासाहेब गौरे होते सेनापती पापट होते प्रबोधनकार ठाकरे होते आचार्य नरेंद्र देव होते साने गुरुजी होते कॉम्रेड डांगे होते आणि आचार्य अत्रे होते त्यावेळेस आचार्य देव असे म्हणाले कोण नेहरू आणि कोण मोरारजी काय म्हणतोय तो मुंबई पाहिजे देऊन टाका त्यानं मुंबई येऊन टाका लोक आश्चर्य झाले पण आमच्या ठाणे जिल्ह्याचा एकही थेंब आम्ही पाण्याचा ज जा मुंबईमध्ये जाऊ देणार हिंमत असेल तर घ्या हे जे मुंबईने जी, जी ताकद ठाणे जिल्ह्याने मुंबईला ताकद दिली व मुंबईच्या उत्पन्नाचा भाग आपल्याला कदापिही मिळू शकला नाही हे आपलं दुर्दैव आपल्याकडे अनेक एक एकोणीसशे एकोणपन्नास स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नास नंतर फार मोठ्या प्रमाणात जमिनी संपादन केल्या एम आय डी करता संयुक्त महाराष्ट्रानंतर संपादन केल्या गेल्या पण ह्या संपादन केल्यानंतर त्यामध्ये एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर साली एक, एक दुरुस्ती राज्य सरकारने धोरण घेतलं होतं औद्योगिकरणासाठी ज्या जमिनी घेतल्यात त्याचा वापर जरूर झाला पाहिजे पण ते वापरात नसतील त्या जमिनीच्या शेतसाऱ्याच्या शंभर ते आकार आकाराखून त्या जमिनी परत दिल्या गेल्या पाहिजेत पण त्याचा फॉलोअप कुठेही झाला नाही शेवटी सरकारने आता आधार घेतला पाच पाच सत्त्याण्णवचा एक सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे केरळचा भास्कर पिळाई एक शेतकरी सर्वोच्च न्यायालयात गेला त्याच्या रस्त्याकरता जमीन गेली होती त्यांनी सांगितलं माझं माझी वन फोर जमीन शिल्लक आहे मला उदरनिर्वाहासाठी मिळावी परंतु त्या केसमध्ये जो सरसकट निर्णय दिला गेला अठराशे चौऱ्याण्णवचे भूसंपादन का ज्या का वेळी तुमच्या भूसंपादन केल्या त्यावेळी तुम्हाला मोबदला दिलेला आहे आणि म्हणून पुनश तुम्हाला ही जमीन परत देता येणार असा सर्वोच्च न्यायालयाला याच्यावर खऱ्या अर्थाने त्यावेळेस त्र्याहत्तर चौऱ्याचा धोरण घेतलं त्याच्या संदर्भात कुठेतरी ते पुनश्च राज्य सरकारकडे मागणी करायला पाहिजे की नव्या मुंबईचे का होईना धर्तीवर तरी आम्हाला जमीन दिली गेली पाहिजे पण तशी दिली गेली नाही वास्तविक पाहता त्यावेळेस एकोणीसशे एकोणपन्नास साली रुपयाचे सोळा आणि असायचे तुम्हाला हे माहिती असेल त्यावेळेस पाच आणि भाव दिले आणि दोन रुपये जमिनीला भाव असताना पाच रुपये दिले पण त्यावेळेला आपल्याकडे शैक्षणिक उन्नती नसल्या शैक्षणिक प्रगती न झाल्यामुळे नेतृत्व करणारे नेतृत्व नव्हतं आणि त्याचा फायदा फार मोठ्या प्रमाणात घेतला त्याचा फायदा भांडवलदारांनी घेतला राजकीय पुढाऱ्यांनी त्याला वरदहस्त ठेवला आणि म्हणून आपल्या समाजाची काय जी वाताहत होते त्यामध्ये सर्व जमिनी आत्ता आमच्या ठाणे जिल्हा म्हणजे आज मुंबईच्या वेशीवर आहे आणि मुंबईच्या वेशीवर असल्याकारणाने आपल्यातून पाईपलाईन रेल्वे रस्ते सर्व काही शहराचे डेव्हलपमेंट या सगळ्या जमिनी आपल्या लोकांच्या संपादन केल्या पण त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आजपर्यंत सोडवण्याचा कुठले धोरण राज्य सरकारने घेतलं नाही हे दुर्दैव आहे मी कुठल्याही राजकीय पक्षाला असं म्हणणार नाही की अमक्या राजकीय पक्ष टोटल सत्ता सत्तेचाळीस सालापासून ज्या बावन्न साली ज्या काही निवडणुका झाल्या तोपर्यंत आत्पर्यंत मध्ये आहे एमआयडी सीकरता जमिनी गेल्या आम्ही मध्यंतरी याच्या संदर्भात काही एक मोर्चा काढला जे डी तांडेली होते श्याम म्हात्रे आमचे होते सुभाष देसाई साहेबांकडे बैठक झाली त्यावेळी त्याला हे मान्य झालं होतं की मी म्हणाला त्यांना की नव्या मुंबईचा एक एक्झाम्पल तुम्हाला देतो बोला एक पिता एका वडि वडिलांची तीन मुलं होती एका मुलाला सहा एकर त्यांची वडिलांची जागा होती त्याची ए एक दोन एकर जागा सिडकोला गेली एका मुलाची आणि चार एकर जमीन एम आय डी सीला गेली त्या चार ग्या। एकर जमिनीपैकी प्रत्येक मुलाला एम आय डी सीकडनं दोन घ्या चार घ्या त्याला फक्त एकच गुंठ जमीन आणि हा जो काही हो तो दोन एकर गेलो त्याला दहा गुंठी मिळाली हा ही विषमता आहे ही विषमता दूर करण्यासाठी काहीतरी प्रयत्न होणं आवश्यक होतो मध्यंतरीसुद्धा आम्ही यासंबंधी मुख्यमंत्र्यांकडे बोललो त्याने म्हणाले ठीक आहे तुम्ही एकदा या संदर्भात अशा प्रकारचं एक कुठेतरी एक नियोजन निवेदन ना आम्ही गेल्या काही दिवसापूर्वी जगन्नाथ पाटील काय आणि आम्ही आ आदरणीय मंत्रीमध्ये ह्या सर्वांचे एक दीडशे दोनशे लोकांची समाजाच्या लोकांची एक कॉन्फरन्स घेण्याचे निश्चित निश्चित केले आहे आजी माझे आमदार खासदार लोकप्रतिनिधी जे मागचे होते त्या सर्वांचे एक कॉन्फरन्स आणि गावा जी आपल्या समाजामध्ये विधी मोठे आहेत अशा लोकांचं एक शंभर ते दीडशे लोकांचं एक परिसंवाद आयोजित करून त्याच्यामध्ये काही विषय घेणार उदाहरणार्थ आपला गावठाण आता गावठाण हा एकोणीसशे चौदा सोळा साली ब्रिटिशांनी जाहीर केलं तेव्हापासून आत्तापर्यंत गावठाण विस्तार कधी झालाच नाही स्वातंत्र्यानंतर झालं नाही आजही झालं नाही गावं तशीच राहिली पण गावाच्या बाहेर मात्र आता प प्रचंड बिल्डिंग झाल्यामुळे गावाचा विस्तार कुठे होऊ शकला नाही कुटुंबव्यवस्था वाढली राहायला घरे नाहीत मला असं वाटते की गावठाण विस्तार वाढणं ही काळाची गरज आहे किमान शंभर मीटर जरी वाढलं तर तीनशे साडेतीनशे फूट वाढू शकेल आणि त्या विस्तारामध्ये आपल्याला सामावून कुठेतरी घरता येईल मला आणखी एक मंत्री महोदय आपल्याला विनंती करावीशी वाटते की सध्या आता घरांची परिस्थिती आपल्या लोकांची फार विचित्र आहे खेड्यापाड्यात असतील पण शहरी भाग जो आहे त्यामध्ये सध्या आर्थिकदृष्ट्या शेती जी होती ती औद्योगिकरणासाठी घेतली औद्योगिकरणानंतर एकोणीसशे नव्वद साली खाजगीकरण झालं उदातीकरण झालं याच्यामुळे इंडस्ट्री बहुतांशी बंद पडल्या नोकरी गेली शेती गेली आर्थिक परिस्थितीत फार मोठा परिणाम घडलेला आहे आणि आत्ता आपल्या सध्या लोकांच्या परिस्थितीमध्ये पर 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 असं दिसून येते की राहायला घरंसुद्धा उद्या आपल्याला मिळणार नाही मला असं वाटते की या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये किंवा ज्या ज्या तालुक्यामध्ये म्हाडासारखे जे प्रकल्प उभे राहतात त्यामध्ये सुद्धा राज्य सरकारला आपण सारेजण एकत्र आलो तर किमान तीस टक्के जरी कोठा ठेवून दिला तरी काही लोकांचा घराचा प्रश्न सुटू शकेल असं मला वाटते हाही एक प्रयत्न करायला हरकत नाही दुसरं असं आहे की शैक्षणिकदृष्ट्या आपण मागे आहोत त्याचं असं नाही शैक्षणिकदृष्ट्या काही निश्चितपणे गावामध्ये वीस टक्के लोकं आता प चांगल्या उंचीवर अभ्यास केला पण आजही शिक्षण शैक्षणिकदृष्ट्या आपण मागे आहोत तर तो एक शैक्षणिकदृष्ट्या मा बॅकवर्ड आहे बॅक बॅकलॉग आहे तो भरण्याकरता कसा काय प्रयत्न ये करता येईल ते पाहणं गरजे कारण प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या काही शिक्षण संस्था जर असतील तर समाजाला त्या ठिकाणी स्थान देणं अतिशय गरजेचं आहे म्हणून शिक्षण संस्थेकडे आपण वळलो पाहिजे जाधिक जर शिक्षण घेतलं मुलांनी तर ती खऱ्या अर्थाने असं आहे तो अशी साखळी आहे की शैक्षणिकदृष्ट्या आपण पग प्रगत झालो तर आपण आर्थिकदृष्ट्या प्रगत होऊ शकतो आर्थिकदृष्ट्या प्रगत झालो तर सामाजिक बदल होऊ शकतो आणि म्हणून आपल्या शैक्षणिक प्रगतीकडे आपण अधिक लक्ष दिलं पाहिजे मला वाटतं ते एक आपल्या इथली वेदिका पाटील म्हणून आहे पनवेलची एक तिचं उदाहरण देतो संपूर्ण बारा देशांची एक प परिषद भरली होती ज्याच्यामुळे चर्चासत्र आयोजित केलं होतं आणि त्यामध्ये जगामध्ये ती पहिली पूरगी आली वेदिका पटेल आपल्या समाजाची साधारण ती नववीला विद्यार्थी असेल आम्ही तिचा सत्कार केलं जे डी तांडेल वगैरे आम्ही जाऊन मला असेच आश्चर्य वाटलं की तिथे अमेरिका होता रशिया होती ऑस्ट्रेलिया होती आणि विशेष म्हणजे तिचं पहिलं कोणी सत्कार केलं असेल तर पाकिस्तानने पा म्हणजे आमच्या देशाने कधीच तिचं स्वागत केलं नाही कोणी सत्कार केला नाही हा जो काही जो आहे तो कुठेतरी बॅकला भरून कळला पाहिजे आम्हाला असं वाटते की आपल्या समाजाने शक्यतो जास्तीत जास्त शैक्षणिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या करत असताना प्रशासकीय सेवेमध्ये आपली लोकं गेली पाहिजेत न्यायव्यवस्थेमध्ये गेली पाहिजे जर न्यायव्यवस्था आणि प्रशासकीय सेवेमध्ये आपल्या असतील तर आपल्या समाजाला चांगला न्याय मिळू शकेल आणि त्या दृष्टीने देखील आपल्या समाजाने वाटचाल केली गेली पाहिजे असं मला वाटते ही तरुण माझ्या तरुण पिढीला आहे आव्हान वा, आहे की त्यांनी जास्तीत जास्त एम पी एस सी यू पी एस सी या परीक्षांकडे जावं त्या ठिकाणी तुम्ही हे करा ज न्यायाधीश म्हणा आणि म्हणून आपल्याला समाजाला खरी गरज आत्ता ती आहे धन्यवाद आपल्या समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण आता नक्कीच वाढलेलं आहे अनेक तरुण परदेशामध्ये नोकरी धंद्यामध्ये स्थायिक झालेले आहेत पाटील साहेब ठाणे जिल्हा आगरी शिक्षण प्रसारक मंडळाचं प्रगती कॉलेजचे अध्यक्ष आहेत त्यांना माहीत आहे आपल्या कॉलेजमधून अनेक मुलं बाहेर पडून आज परदेशात उच्च पदावर कार्यरत आहेत ह्या उच्च शिक्षित समाजातील उच्च शिक्षित तरुणांचा समाजाच्या विकासामध्ये काही उपयोग करून घेता येईल का यासाठी आपण काही प्रयत्न करू शकू का या, या संदर्भात मी जगन्नाथ पाटील साहेबांना विचारतोय त्यांनी या संदर्भात आपलं मनोगत व्यक्त करावं काही वर्षापूर्वी शिक्षणाचं प्रमाण कमी होतं हे खरं आहे आता आपल्या समाजातली मुलं खूप चांगल्या पद्धतीने शिकतात पुढे जातात परदेशात गेलेला माणूस परत येण्याच्या विचारात नसतो माझ्याच घरातली चार पाच मुलं परदेशात आहेत पण त्यांची परत मी इथे येऊन काम करावं अशी मनस्थिती नाही पण जी मुलं आता शिकत आहेत जी शिकून बाहेर पडलीत आणि जे देशातच आहेत म्हणजे आपल्या भागात आहेत अशा मुलांना मात्र एकत्र करावं लागेल आता नुसता पदवीधर झाला म्हणजे तो स्वयंपूर्ण झाला असं होणार नाही त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जसं कौशल्याधारित शिक्षण याच्यावर जो आग्रह धरला आणि जोर दिला आहे त्याच्यामध्ये आपल्या समाजाने खूप लक्ष घातलं पाहिजे असा विषय एकदा मी चार पाच वर्षापूर्वी पी सी पाटलांच्या कोपरखंडच्या शाळेत गेलो होतो त्यांच्याकडे कौशल्याधारित शिक्षण दिलं जातं आणि कंपन्यांचं त्यांच्या शाळेत येऊन कॉलेजमध्ये येऊन प्लेसमेंट केली जाते म्हणजे एका बाजूला शिकलंही पाहिजे दुसरीकडे नोकरी मिळत नसली तरीसुद्धा अशी असं कौशल्य मिळवावं की ज्याच्या आधारावरती आपल्याला कुठे ना कुठेतरी नोकरीमध्ये स्थान मिळेल समाजातली तरुण मंडळी खूप चांगली आहेत त्यांच्या मनात समाजाबद्दलच्या भावनाही चांगल्या आहेत फक्त आपण त्यांना संघटित करत नाहीत आगरी महोत्सवाच्या निमित्ताने शेकडो मुलं येणार शेकडो नागरिक येणार आगरी समाज आणि अन्य समाजातले पण पुढे ते गेल्यानंतर पुन्हा त्यांची आणि आपली भेट होत नाही जर एक मध्यवर्ती केंद्रबिंदू निर्माण केला तर मात्र अशा मुलांचा आपल्या समाजासाठी निश्चित उपयोग होईल अशी मला खात्री आहे एवढं सांग शासन अनेक प्रकल्पांसाठी जमिनी ग्रहण संपादित करत असतात आणि भूमिधारक हे भूमिहीन होतात तर ह्या प्रकल्प उभारणी करण्यासाठी एक, एक दोन दिवसाचं काम नसतंय त्यासाठी महिनो महिने वर्षनं चर्चा होत असते तर तो प्रकल्प ज्या जागेवर होणार आहे जी जागा त्या कारणासाठी संपादित करण्यात येणार आहे त्या जागेवर जो प्रकल्प उभा राहणार आहे त्या प्रकल्पात मनुष्यबळ तर लागणार आहे पण त्यासाठी लागणारं मनुष्यबळ त्या ज्या कारणासाठी आवश्यक आहे त्या कारणासाठी जर प्रशिक्षित करून त्यांना जर तिथं नोकऱ्या देण्यासंबंधी असा काही शासनाकडे विचार आहे का किंवा शासन काही करू शकतं का हे मी केंद्रीय uh, <coughs> मंत्री साहेबांना विचारेल या देशामध्ये पहिल्यांदाच मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर स्किल डेव्हलपमेंट ही योजना आली ती शहरी भागासाठी भागा आहे आणि ग्रामीण भागासाठी ते स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून ज्या ज्या क्षेत्रामध्ये जे रोजगार आहेत त्या रोजगाराचं स्किल देऊन तरुणांना प्रोत्साहन करून त्या ठिकाणी नोकरी मिळण्यासाठी त्याची तयारी करणं हा उद्देश केंद्र सरकारचा आहे पण किती मुलं जातात स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून स्किल घेतात हा संशोधनाचा विषय आहे बऱ्याच ठिकाणी असे सेंटर आहेत आपल्या समाजाच्या तरुणांना सवय झालेली आहे कुठे नोकऱ्याची शोध नोकऱ्यांचा शोध घेणार नाहीत मग पाटील साहेबांकडे जाणार किंवा साहेबांकडे जाणार दहशतदाकडे जाणार व तुमचा परिचयाचं पार्श्विक बँकेत असेल तर मला तिकडे लावा टी डी सी बँकेत लावा स्वतः काय आपली मुलं प्रयत्न करत नाहीत मी अनेकदा मुलांना सांगतो की आपण इतर समाजाचं जे चांगलं आहे ते घेण्याचं काम केलं पाहिजे आणि स्वतः काहीतरी आपण प्रयत्न केला आपलं काय होतं आहे आपली मुलं जरा शिकली की शर्ट पॅन्ट घालतात गावातल्या चौकात जमा होतात आणि सगळ्या देशाच्या राजकारणावर चर्चा करतात स्वतःच्या जीवनशैलीबद्दल किंवा स्वतःच्या करिअरबद्दल ह्या मुलांना एवढं गांभीर्य वाटत नाही खरं तर ह्या बाबतीत आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे शेवटी प्रश्न पडल्याशिवाय उत्तर सापडत नाही जेव्हा आपल्या मुलांना हा प्रश्न पडेल की मला कायतरी केलं पाहिजे एक मी आताच येता येता एक व्हिडिओ ऐकत होतो पुण्यावरून मी आलो तेव्हा एक व्हिडिओ ऐकत होतो माणसाला सवय कशी असते त्याच्यावर तो व्हिडिओ होता ती सवय लागली पाहिजे म्हणजे असं एखाद्या दारू पिणारा माणूस असेल त्याला वाळवंटात सोडलं तिथे काहीच नाही आणि संध्याकाळी तुम्हाला तो भेटला तर तो, तो दारू पिऊन झिंगलेला तुम्हाला सापडेल तो वाळवंटात सुद्धा दारू शोधण्याचं काम करतो कारण त्याच्या मनामध्ये मा वाळवंटात गेल्यापासून प्रश्न पडलेला असतो की मला कुठे सापडेल दारू आणि तो त्याच्या शोधात निघतो पण ह्या आपल्या तरुणांना अशा प्रकारचे प्रश्न पडले पाहिजेत की मी नोकरी देणारा नाही मी नोकरीची व्यवस्था करणारा मला होता येईल का त्याच्यासाठी मला काय करता येईल का काय मला करता येईल मी नेहमी एक उदाहरण देताना सांगतो कॉलेजला गेलो कुठे गेलो मुलांना सांगतो की रुळलेल्या वाटांवर तर सगळेच चालतात पण स्वतःची वाट निर्माण जो करतो तो खरा विजेता असतो आपल्याकडे ह्या रुळलेल्या वाटांवरच आपली तरुण पिढी चालली एकाने काय केलं की तेच जसं मी मगाशी सांगितलं तसं स्वतःचं काहीतरी वेगळं अस्तित्व निर्माण करण्याची भूमिका आपल्या तरुणांना घेण्याची आवश्यकता आहे राज्य सरकार असो केंद्र सरकार असो या तरुणांना रोजगार देण्याच्यासाठी पूरक अशा अनेक योजना केंद्र सरकारच्या आहेत राज्य सरकारच्या आहेत त्यासुद्धा माहिती करून आपली मुलं घेत नाहीत त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने असे प्रश्न हे उपस्थित होतात येणाऱ्या काळामध्ये समाजाला योग्य दिशेने न्यायचं असेल तर अशा प्रकारचं प्रबोधन ही तरुणांमध्ये होण्याची आवश्यकता आहे खरं आहे की आपली मुलं किंवा आपल्या समाजामध्ये रोडलेल्या वाटानं चा वाटेनं चालण्याचं चा काम जास्त करतात बऱ्याचशा भूमिधा दा, भूमिधारकांना अनेक प्रकल्पांसाठी जमिनी गेल्यानंतर पैसा मिळतो त्या पैशाचा विनियोग कसा होतोय कारण जमिनी गेलेली असते पैसा मिळतो आणि त्या पैशावर बऱ्याचदा बंगले गाड्या आणि मग रोज हॉटेलमध्ये जेवणं अशी कामं होतात काही तर ह्या पैशाचा विनियोगही व्यवस्थित होणं आवश्यक आहे आपल्यामध्ये तांडेल साहेब आहेत ते अखिल भारतीय अखिल आगरी समाज परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत ह्या सामाजिक कार्यामध्ये त्यांचा फार मोठा हिस्सा आहे तर समाजाची जी आर्थिक बाजू आहे ती कशा प्रकारे सांभाळणं आवश्यक आहे या संदर्भात आपलं मत आपण ह्या ठिकाणी आपण व्यक्त करावं वास्तविक पाहता जे जे सॅक्रिफाईस आपल्या आगरी समाजाने केलेलं आहे जमिनींच्या बाबतीत कारण मुंबईच्या सभोवताली बहुतांश आपला समाज आहे की ज्यांच्याकडे जमिनी बहुतांश मोठ्या प्रमाणात जमिनी होत्या परंतु देशामध्ये असं एकमेव उदाहरण आहे की या समाजाने जेवढं सॅक्रिफाईस या प्रकल्पांसाठी केलं आपल्या स्वतःची जी एक प्रकारची दुसरी आई जी काळी माता जी आपली जमीन आहे ती सरकारला देऊ केली आणि त्याच्यावर बहुतांश प्रकल्प आले आणि त्या प्रकल्पामध्ये जो जमिनी गेल्या त्याचा जो त्यांना मोबदला मिळाला तो मोबदला मिळाल्यानंतर प्रत्येकाने पहिलं काय केलं की सुरुवातीला जी घरं आपली कच्ची होती ती पक्की करण्याचा प्रयत्न केला आपल्याकडे जे वाहन होतं ते घेण्याचा प्रयत्न केला आणि नंतर प्रत्येकाने सोन्या ना सोन्या चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली परंतु स्वतःचा उदरनिर्वाह कसा होईल आलेल्या पैशाचा वापर हा उदरनिर्वाह उदरनिर्वाहाकरता केला पाहिजे ह्याकरता बऱ्याच लोकांनी लक्ष दिलं नाही प्रत्येकजण चैनीकडे वळाला आणि त्याचा परिणाम काय झाला की पैसा हा जर इन्व्हेस्ट केला तरच पैशाला पैसा मिळून त्याचे आपल्याला जास्त मोबदला मिळतो परंतु तो ज्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचा ते प्रत्येकाने ठरवलं पाहिजे कारण आपण घरात इन्व्हेस्ट केला की त्याचा मोबदला काहीच मिळत नाही सोन्यात इन्व्हेस्ट केला तर ती फ्युचर इन्व्हेस्टमेंट असते परंतु लगेचच्या लगेच उदारासाठी त्याचा वापर करता येत नाही तर त्याकरता प्रत्येकाने इन्व्हेस्टमेंट म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जेतनं आपला परत त्याचा परतावा मिळेल आणि आपला संसार चालेल अशा गोष्टी केल्या नाही ह्याचा नंतर परिणाम काय झाला ज्या लोकांनी गाड्या घेतल्या त्यानंतर पेट्रोल भरणं कठीण झालं अशाच प्रकारे सगळ्यात मोठा प्रकल्प आहे तो शिडकोचा आला आणि शिडकोच्या प्रकल्पामध्ये आपल्याला म्हणजे आपल्या समाजाला ज्यांच्या जमिनी शिडकोमध्ये गेला त्याला एका मोठ्या लढ्यानंतर दिबापडे साहेबांनी मोठा लढा केला आणि त्या लढ्यानंतर त्यांना साडेबारा टक्के जमिनी मिळाल्या वास्तव शिडकोनी सुरुवातीला फार कमी मोबदला दिला होता म्हणजे एकरी सुरुवातीला तीन हजारापासून ते साधारणतः सत्तावीस हजारापर्यंत फक्त मोबदला दिला होता परंतु त्याच्यानंतर जे साडेबारा टक्के जमीन मिळाली जे त्यांना प्लॉट मिळाले त्या प्लॉटचे एवढे पैसे आले कि आता तुम्हाला माहिती आहे की आत्ता खारघरमध्ये एक प्लॉट म्हणजे शंभर स्क्वेअर मीटर म्हणजे एक गुंठा त्या एक एक गुंठ्याचा आता रेट आहे कमीत कमी एक कोटी रुपये म्हणजे एक एकराचा चाळीस गुंठ्याचा आपल्याला मिळालं किती होते पाच हजारापासून सत्तावीस हजारापर्यंत परंतु एका गुंठ्याचा आजच्या मित्र रेट किती आहे एक कोटी रुपये परंतु काय केलं दिवाब्या सामनसोबत मी जवळ पंचवीस वर्ष काम केले त्यावेळेला आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना सांगत होतो की तुम्ही कच्चे प्लॉट विकू नका जेव्हा शेतकऱ्यांना प्लॉट अलॉट केले गेले तेव्हा त्याने कच्चे प्लॉट एकदम फार कमी किमतीत त्यान विकले त्यानंतर बऱ्याच लोकांनी परत प्लॉट विकले परंतु त्यांनी त्याचं योग्य जी इन्व्हेस्टमेंट आहे ती केली नाही त्यातल्या काही लोकांनी केली सगळ्यांनी केली नाही असं नाही साहेब माझा ना प्रश्न असा आहे की ही जी पैशाचा मिळाला पैसा आहे हा पैशाची गुंतवणूक कशा प्रकारे करावी नाही त्या पैशाची गुंतवणूक प्रत्येकाने मी तुम्हाला म्हणाल्याप्रमाणे जर उदरनिर्वाहासाठी म्हणजे रेग्युलर तुम्हाला त्याचं इन्कम मिळेल जसं तुम्ही बँकेत एफ डी करता आणि बँकेत एफ डी केल्यानंतर तुम्हाला रेग्युलर त्याचा व्याज मिळतो दर महिन्याला तुम्हाला तुमचा केला तर तो चांगल्या प्रकारे होईल ते आम्ही प्रत्येकाला गाईड पण करण्याचा प्रयत्न केला परंतु ज्याच्याकडे पैसा येतो आणि जर त्यांना शिक्षण नसलं तर ते आपलं ऐकत नाहीत असा आम्हाला अनुभव आहे साहेब आपण शे आहात त्यामुळे आपल्याला अनेक योजना ज्या आहेत पैशा गुंतवणुकीच्या त्या संदर्भात माहिती आहे तर त्या संदर्भात जरा माहिती दिली तर बरं होईल आता <us> ज्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत पैसे आपल्याकडे आल्यानंतर ज्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटच्या मग त्याच्यामध्ये प्रॉ प पब्लिक प्रॉव्हिडंट फंड असतील किंवा अशा ज्या वेगळ्या इन्व्हेस्टमेंट आहेत एल आय सी असेल याच्यामध्ये जर अनु आपण इन्व्हेस्टमेंट केली किंवा पेन्शन फंड असतील याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले तर आपलं फ्युचरमध्ये ते इन्व्हेस्टमेंट कामाला येते आणि ते आपल्याला ते उदाहरणार्थ साधन म्हणून आपलं ठरतं तर अशी इन्व्हेस्टमेंट केली तर ती तुम्हाला फायदेशीर ठरतं किंवा तुम्ही एखाद्या धंद्यात गुंतवणूक केली धंद्याचा रेग्युलर तुम्हाला दरवर्षी परतावा मिळू हो शकतो तर ते फायदेशीर ठरतं तर अशा प्रकारे मला वाटतं येणारे पैसे आपण परत आपल्याला लगेच आपल्याला ते त्याचं हे मिळेल परतावा मिळेल याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर मला वाटतं जास्त फायदेशीर ठरेल पाटील करतो सांगितलं त्याच्यामध्ये दुर्दैवाने काय झालं आपल्या समाजाच्या मुलांमध्ये धाडस नाहीये बिझनेस करण्याचं जे धाडस पाहिजे ते आपल्या मुलांमध्ये नाही ते आलं पाहिजे आपण घाबरतो बँकेचं कर्ज घेतलं तर काय होईल शेजारचा माणूस काय बोलेल अशा प्रकारची भीती माझी बदनामी भी होईल का मला कोणी हसेल का ह्या जगाच्या पाठीवर एकही माणूस असा मोठा झालेला तुम्हाला सापडणार नाही ज्याच्याकडे पन्नास हजार कोटी एक लाख कोटी असं कर्ज नाही जे तुम्ही अदानी अंबानी यांची जरी नावं घेतली तर त्यांच्यावर सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज आहेत कर्ज घेतल्याशिवाय कोणी मोठा झाला नाही हे धाडस आणि व्यवस्थापन हे जर आपली मुलं शिकली तर आपल्या मुलांमध्ये प्रचंड क्षमता आहे त्यांनी व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे हे सी आयत गुंतवणूक करायला पाहिजे ही गोष्ट तेवढीच सत्य आहे पण या गुंतवणुकीच्या बरोबर काही प्रमाणात गुंतवणूक केली काही प्रमाणात बिझनेसमध्ये आपण उतरलो तर निश्चितपणाने जलदगतीने प्रगती होईल शेवटी गुंतवणूक केली तर मला असं वाटत नाही की कुठली बँक आता पाच टक्क्याच्यावर किंवा चार टक्क्याच्या वर तुम्ही सेविंगमध्ये पैसे ठेवले तर ते देत असेल एवढाच व्याज मिळतो आणि तुम्ही जर फिक्समध्ये ठेवले तर आता दहा वर्ष डबल व्हायला लागतात मग तुम्ही आता एक लाख रुपये जर फिक्समध्ये ठेवले दहा लाखात दहा वर्षात दोन लाख होणार असतील तर आता एक लाखाचं व्यवस्थापन असं केलं पाहिजे की ते दहा वर्षात त्या एक लाखाचे एक कोटी रुपये झाले पाहिजे हे धाडस आपल्या मुलांनी जर करायला सुरुवात केली तर मी सांगतो की चित्र बदलायला वेळ लागणार नाही याच्यामध्ये याच्यामध्ये मला असं बोलायचं आहे की जेवढे आपण रिस्क घेतो म्हणजे व्यापार म्हटला तर रिस्क आलीस त्याच्यामध्ये जसा प्रॉफिट असतो जसा त्याप्रमाणे नुकसान पण असतं तर प्रॉफिट आणि नुकसान हे दोन्ही आपला सहन करण्याची ताकद असली पाहिजे जर आपण व्यापारामध्ये पैसे गुंतवले तर दुसरा एक पर्याय आहे आता सरकारने सांगितलं मी शेअर्समध्ये गुंतवणूक करा त्याकरता बरीच ॲडवर्टाईज केली जाते शेअर्समध्ये तुम्ही दर दरवर्षी डबल करू शकता पैसे म्हणजे एक लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दोन लाख मिळू शकतात पण त्याच्यामध्ये बरीच रिस्क असते तर एक लाखाचे दहा हजारही होतात सगळ्यात सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे बँकेत पैसे जमा करणे आणि कमीत कमी जी आपली मुद्दल आहे तिचं नुकसान होत नाही व्याज पण मिळतो तर प्रत्येकाने जर रिस्क घेण्याचाही केला जस आता मंत्री महोदय साहेब म्हणाले की आपला समाज रिस्क घेत नाही आपण सगळ्यांनी रिस्क घ्यायची तयारी केली व्यापार धंदा करण्याची तयारी केली तर नक्कीच आपल्याला यश मिळेल आणि जास्तीत जास्त परतावा मिळू शकतो धन्यवाद साहेबांनी वस्तुस्थिती समाजाची मांडलेली आहे कारण समाजामध्ये ही वस्तुस्थिती आहे की आपण कर्ज घेण्यासाठी बँकेत कधीच जात नाही आमचा आगरी माणूस हा बँकेत जाईल तो पैसे गुंतवणूक करण्यासाठी एफ डीमध्ये ठेवण्यासाठीच जाईल कर्ज घेण्यासाठी आमची लोकं कधी जातच नाहीत ही वस्तुस्थिती आहे त्या परंतु त्यासाठी काय करावं लागेल कुठल्या योजनांसाठी त्यांनी गुंतवावं हे हीसुद्धा माहिती देण्यासाठी आपण शी आहात तर आपणसुद्धा अशा प्रकारचा एखादा जर कार्यक्रमाला ठरवून दिलात तर नक्कीच आपण हा समाजामध्ये राबू ज्या योगे समाजाला कर्ज घेऊन उद्योगधंदे उभारण्यासाठी मोठे उद्योग करण्यासाठी आपल्याला त्यांना तयार करता येईल या संदर्भात आपण काही योजना आपण सांगू शकाल का नाही आपण आता कसं आहे माहिती आहे का जेव्हा आपण शिक्षण घेतो कुठल्याही फील्डमधलं आता शिक्षणामध्ये असं आहे की तुम्ही अमुक शिक्षण घ्यावं असं नाही आत्ताची दुनिया कशी आहे की तुम्ही डॉक्टर झालात तर उत्तमोत्तम डॉक्टर व्हायला हो पाहिजे इंजिनियर झालं तर तुमच्या होत उत्तम हे डॉक्टर इंजिनियर सोडा पण आपण जर साधा आपण जरी ज आपण चर्मकाराचा व्यवसाय केला चपला आता चपलांचा चर्मकारांचा व्यवसाय राहिला नाही तो कुठलाय बाटा सुद्धा चर्मकाराचा व्यवसाय करतो परंतु असं केलं पाहिजे असं आपलं दुकान असलं पाहिजे की लोक त्यांनी तिथं आली पाहिजेत किंवा ह्यांच्याकडेच आपण चप्पल घेतली पाहिजे अशा प्रकारे कुठलाही व्यवसाय करा त्या व्यवसायामध्ये तुमचं असं नाव झालं पाहिजे की तुमची एक प्रकारची मोनोबोली यायला पाहिजे आणि असं आपण केलं कुठल्याही फील्डमध्ये गेलो त्यामध्ये व्यवसाय केला आणि आपलं नाव उत्तम केलं तर तुम्हाला नक्कीच चांगलं हे होतं नक्कीच परतावा चांगला मिळतो आणि तुमची भरभराट होते तर हा जर आपण सगळ्यांनी प्रयत्न केला तर आपण नक्कीच स्वतःची भरभराट करू शकतो धन्यवाद नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं म्हणून संपूर्ण समाज एकवटला मला वाटतं पाच जिल्ह्यातील माणसं समाज त्या भूमिपुत्र आहे त्या ठिकाणी एकवटला आपण विमानतळाला नाव दिबा पाटील साहेबांचं द्यावं यासाठी प्रयत्न केले परंतु ते विमानतळ तिथं होत असताना आमच्या तरुणाईला त्याचा काही उपयोग होईल का उद्योगधंद्यांसाठी काही त्यामध्ये देमा आम्हाला शेअरिंग करता येईल का या संदर्भात आपण काही योजना आहे का आपल्याजवळ मी दशरथ दादांना विचारेल की या संदर्भात आपण काही आपण काही योजना अशी ठरवलेली आहे का प्रथमच या ठिकाणी सांगू इच्छितो की तशा प्रकारचं आपण सुरुवात केलेली आहे कोणकोणत्या प्रकारचं व्यवसाय येणार आहे काय येणार आहेत आणि विमानतळ होण्यासाठी आणखी ती दोन ते तीन वर्षे लागतीलच पण तत्पूर्वी त्यांच्याकडनं आम्ही आढावा बैठक घेतलेली आहे की तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी काम असतं कुठल्या प्रकारचं त्या स्किल अनस्किल काम जे आहेत कोणतं को कोणत्या प्रकारचं आम्ही त्या ठिकाणी आम्हाला एखादं ट्रेनी म्हणून जी बा दहावी बारावी जी मुलं होतात कारण शेवटी कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये वीस टक्के हे स्किल असतात आणि जवळजवळ ऐंशी टक्के अनस्किल असतात तर ह्या ऐंशी टक्के जो अनस्किल जो आहे वर्ग आहे तो तरुण वर्ग आमचा जो आहे अशा मुलांना देखील तिथे प्रशिक्षित देऊन सेवेत कसं करता येईल यासाठी आमची चर्चा सुरू आहे आणि सध्या ते अदानी कंपनीला दिल्यामुळे शासनाचा त्याच्यावर किती अंकुश असणार आहे हा देखील भाग आहे आणि म्हणून त्या दोन्ही दृष्टिकोनातून आदरणीय केंद्रीय मंत्री आमच्या पाठीशी आहेत त्याचं कारण असं आहे की त्यांनी पहिल्यांदा प्रश्न पार्लमेंटमध्ये देखील उठवला गेला पार्लमेंट त्यांची भाषणं आली की दिवा पाटलांचं नाव दिलं गेलं पाहिजे ह्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला इतकंच नव्हतं तर मंदाताई म्हात्रेने देखील त्या विधानसभेत प्रश्न मांडलेला होता मला असं वाटतं की हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे येत्या काही दिवसात आम्ही साधारण जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जी बैठक घेणार आहोत त्या बैठकीमध्ये हा प्रश्न निश्चित आम्ही चर्चेला घेऊ आणि त्याला प्राधान्याने आम्ही त्या प्रश्नाकडे येणार आहोत शेवटी हजारो कर्मचारी तिथे लागणार आहेत ते भूमिपुत्र असले पाहिजेत आजही अशी परिस्थिती आहे ठाणे जिल्हा किंवा रायगड जिल्ह्यामध्ये देखील आमच्या भूमिपुत्रांना किती पर्सेंटेज सेवेत घेत आहेत शासकीय सेवेमध्ये ऐंशी टक्के भूमिपुत्रांनी घ्यावे पण ऐंशी टक्के आठ तरी टक्के आहेत का अशी परिस्थिती निर्माण झाली तर ह्या सगळ्यांचा आढावा एकदा आपल्याला घ्यावा लागेल जसं विमानतळाच्या संदर्भात आपण एकत्र आलो आणि ती शक्ती निर्माण झाली आणि म्हणून सर्व राजकीय पक्षांना तो निर्णय घ्यावा लागला हे वैशिष्ट्य आहे आणि म्हणून मला असं वाटते जोपर्यंत आपला समाज एकसंघ होणार नाही आज आपला संवाद जवळजवळ तुम्हाला यवतमाळमध्ये अमरावतीमध्ये आहे बुलढाणामध्ये आहे नगरमध्ये औरंगाबादमध्ये आहे नाशिकमध्ये आहे पालघर ठाणे रायगड रत्नागिरीमध्ये आहे पुण्यामध्ये मुंबईमध्ये जवळ ऐंशी ते नव्वद लाखाच्या आसपास हा आगरी समाज आहे कारण आम्ही या सगळ्याचा आढावा घेतल्यानंतर असं वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणात समाजात आपलं संख्याबळ असतानासुद्धा आज आपल्याकडे आपण एकसंघ नाहीत आणि म्हणून आज आपला कुठलं काही राजकीय जो काय ठसा उठ उप उट, उमटायला उट, पाहिजे तो उमटू शकला नाही दुर्दैव आणि म्हणून सर्व या संपूर्ण समा समाजाची एक बैठक आम्ही पुढच्या आठवड्यात घेणार हे प्रश्न अतिमहत्वाचे आहेत ते आम्ही ही चर्चेला घेऊन विमानतळाला मी थोडंसं ॲड करतो याच्यामध्ये आता विमानतळावर नोकऱ्यांचा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तर मला असं वाटतं की आपण विमानतळावर जातो विमानतळावर गेलो की आपल्या आजूबाजूला परिसरात म्हणजे आमच्या आठवड्यातनं चार पाच दिवस तर विमानतळावरच असतात ही जी शॉपिंग आहे आता जे काही ब्रँडेड आहे तर आपला ब्रँड त्याच्या तोडीचा काही लगेच होणार नाही देशाच्या प्रधानमंत्र्यांची संकल्पनाच अशी आहे वोकल फॉर लोकल आपल्या चार सात तरुणांनी एकत्र येऊन असं काही आपलं ब्रँड आपण निर्माण करू शकतो का जे एअरपोर्टवर आपण अदानीला दिला असा उल्लेख केला अदानी दा पण अदानीकडून भाड्याने जागा काय अदानी सगळे शॉप ते टाकत नाही ते वेगवेगळ्या कंपन्यांना ते शॉप भाड्याने देतात असं आपल्या तरुणांमध्ये काही स्किल असेल तर त्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी शंभर दुकानं असतील तर त्याच्यापैकी पन्नास साठ आम्हाला मिळावी त्याच्यासाठी काय करता येईल का सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपण शिलपाट्याकडून इकडं आलो तुमच्या कलंबोलीच्यापासून इकडं आलो या हॉटेल कोणाचे आहेत ढाबे सगळ्या आपल्या लोकांचे आहेत त्याच्यापेक्षा चांगलं स्किल कोणाचं आहे का आपल्या जेवणाचं स्किल कोणाकडे आहे का सगळ्यात महत्त्वाचा एक विषय कोणाच्या लक्षात येतो की नाही येत मी नेहमी भाषणात सांगतो तुम्ही देशात कुठेही जा कुठल्याही राज्यात जा तुम्हाला हॉटेलवर नाव असं दिसेल इथं नॉर्थ इंडियन जेवण मिळेल इथं साऊथ इंडियन मिळेल गुजराती थाळी मिळेल राजस्थानी जेवण मिळेल हे काय झालं राज्य एकमेव असा आगरी समाज आहे आणि कोळी समाज आहे इथे आगरी जेवण मिळेल असं जातीवरून लिहिलं जाते ही आपली स्पेशालिटी आहे ह्या क्षेत्रात आपली तरुणाईनी जर गती पकडली तर मी तुम्हाला सांगतो की लग्नांमध्ये जे कॅटरर बाहेरचे येतात ना सगळ्या कॅटरर लोकांचे धंदे जर बंद झाले ना तर तुम्ही मला विचारा जो येईल तो आपल्या तरुणांना सांगेल की एवढं टेस्टी जेवण आहे का टेस्टी होते तर आपली जी भगिनी आहे आपली जी माता आहे जी मसाला आणताना दुकानात जाऊन एवढं प्रेमाने सगळं खरेदी करून आणते त्याला मुलासारखं कुरवाळत सुकवते आणि मग जाऊन चक्कीमध्ये ते पिसते तिचं जे प्रेम त्या मसाल्यात ओतलेलं असते ना त्याची चव त्या जेवणाला येते आणि म्हणून आगरी जेवणाला चव आहे ज्याच्यामध्ये आपल्याला गती आहे त्याला आपण पुढाकार घेऊन ते काम करण्याच्यासाठी पुढे गेलं पाहिजे आणि दुसऱ्यामध्ये गती कशी मिळेल त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आता जे काही फूड मॉल एअरपोर्टवर आहेत ते काय पहिल्या दिवसापासून कोणी प्रसिद्ध झाला नाही मी ग्रील असेल का पहिल्या दिवसापासून प्रसिद्ध झाला के एफ सी हा के एफ सी जो आता सगळ्या जगामध्ये माझ्या माहितीप्रमाणे लाखाच्या वर दुकानं असतील हा के एफ सी त्याचा मालक आता नाव माझ्या लक्षात नाही हा एका कंपनीतून रिटायर झाला रिटायर झाल्यानंतर काय करावं हा त्याच्यासमोर प्रश्न होता मग त्याला एक दिवशी सुचलं की आपण चिकन अशी फ्राय करायची आणि विकायला जायचं त्याने केली सुरुवात दहा हजार घरांमध्ये गेल्यानंतर दहा हजार एकव्या माणसांनी त्याचं के एफ सीचं ते प्रॉडक्ट विकत घेतलं आणि त्याने खाल्यानंतर त्याची माउथ पब्लिसिटी झाली हे फार टेस्टी आहे आपला कोणी दहा घरात गेलं असतं तर अकराव्या घरात त्यांनी बंद केलं असतं बोला हे काही लोक घेत नाही माझं काही दुकान चालत नाही ही अशी प्रेरणादायी जी व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याकडनं प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे आणि सातत्य त्याच्यामध्ये जर टिकवून ठेवलं तर निश्चितपणाने आपण या क्षेत्रामध्ये आपल्या तरुणाना व्यवसायाच्या दृष्टीकोनातनं क्रांतिकारक बनवू शकतो आणि याच्यामध्ये एक थोडंसं मी ॲडिशन करतो आम्ही दिवाबळे साहेबांसोबत चर्चा करत असताना जेव्हा विमानतळाचा प्रश्न येत होता तर जे कामगार वर्ग लागणार मग पायलटपासून ते खाली सगळ्या का खालच्या कामगारापर्यंत तर त्या पद्धतीचं शिक्षण त्यांना ट्रेनिंग द्यावं सरकारने असं आम्ही हे करायचो आणि प्रेशर करायचो कारण लगेच का पायलट बनणार नाही पण पायलटचं ट्रेनिंग दिलं तर सगळे लोक ट्रेनिंग घेऊनच ते पायलट होतात तर ट्रेनिंग दिलं तर ते नक्कीच मिळणार त्यांना आणि अशा प्रकारे जेव्हा तिथं आमच्या एरियामध्ये म्हणजे रायगडमध्ये शिडको सुरू झाली जे एन डी सुरू झाली तेव्हा ह्या कंपन्यांमध्ये लोकल माणसाला जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के लोकल माणसाला काम मिळालं पाहिजे आणि त्यावेळी सत्तर ते ऐंशी टक्के कामगारांची भरती ही लोकल माणसांची केली गेली हे प्रेशर होतं एक नेतृत्वाचं प्रेशर होतं आणि त्यांचं केलं गेलं तर अशा प्रकारे जर आपण विमानतळात सुद्धा की काही पर्सेंटेजला म्हणजे आम्ही मी सांगत नाही दादाने आता सांगितलं की आता सेमिनार आहे त्यामध्ये हा विषय आम्ही नक्कीच मांडू परंतु आपण प्रेशर केलं आता मंत्री महोदय इथं आहेतच तर नक्कीच आपल्याला त्यातला काही ना काही हिस्सा मिळेल असं मला वाटतं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं सा नाव नाव द्यावं म्हणून पाच जिल्ह्यातील समाज एकवटला भूमिपुत्र एकवटला ह्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या जोखडातून सत्तावीस गावं बाहेर पडावी म्हणून अनेक वर्ष लढा सुरू आहे तिथं जसे सर्व लोकप्रतिनिधी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एक एकवटले तसं जर इथे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकवटले आणि शासनाकडे जर त्यांनी दा दाद मागितली तर हा प्रश्न नाही सुटणार का तर यासाठी नेमकं आपण का माग आहे या संदर्भात साहेब आपण बोलला तर बरं होईल हा साहेब पहिला मुद्दा असा आहे की सत्तावीस गावच्या लोकांची मानसिकता ही दिग्दा मानसिकता आहे काही लोकांना वाटते राहावं काही लोकांना वाटते जावं मी राजकारणाच्या बाबतीत जर बोलेन तर असं झालं महापालिकेची निवडणूक झाली नगरसेवक निवडून आले निवडून आल्याबद्दल बदलले ते आता नाही आता त्याच्यात नाही गेलं पाहिजे एकदा काहीतरी ठाम भूमिका आपली ठेवली पाहिजे तेव्हा आपण सगळे समाजाचे लोक त्याच्या पाठीमागे उभे राहू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की समाजालाही पटवून देण्याची आवश्यकता आहे की आपण आत राहिल्याने नुकसान काय आहे बाहेर गेल्याने फायदा काय आहे आपण एकच गोष्टीचा विचार करतो फक्त घर बांधताना परवानगी घ्यायला लागते ही गोष्ट घराची घरपट्टी एवढी येते दुसरी गोष्ट आता ह्या ह्या मानसिकतेत आपण किती दिवस राहणार आहोत हे आंदोलन एवढ्या दिवसाचं सुरू आहे हे बरोबर आहे त्याच्यामध्ये मी आमच्या कोण गावचे लोक आहेत त्यांना नेहमी उदाहरण असं या सत्तावीस गावचं देतो आता तुम्ही विचार करा या सत्तावीस गावांचा सुनियोजित असा विकास झाला असता महापालिकेच्या परवानग्या घेऊन जर बिल्डिंग बांधल्या असत्या तर किती मधल्याचे टॉवर झाले असते आज कोण गावात तशीच परिस्थिती आहे अजून वीस वर्षापासूनच्या परवानग्या देतात आणि त्या ठिकाणी बिल्डिंगचं काम सुरू करतात आता सुरू केलं की तो अनधिकृत बांधतो अनधिकृत बांधलं की तो बांधून निघून जातो आमचा माणूसही कमी भावात विकतो आणि तोही नुकसानात जातो पण हे अधिकृत बांधलं की त्याचा एफ एस आय जास्त असतो पैसे जास्त मिळतात पण तात्काळ पैसे पाहिजेत म्हणून आपण हे निर्णय करतो आता गुलाबराव वजे त्याचं आंदोलन आंदोलनाचे प्रमुख आहेत ते फार मोठी संघटना आहे त्यांची फार वर्षापासून ते संघर्ष करतात म्हणजे मीही एकदा देवेंद्रजींच्या माध्यमातून त्यांना येऊन शाश्वत केलं होतं की तुमची नगरपालिका करण्यासाठी देवेंद्रजींनी मला या ठिकाणी पाठवलेलं आहे की तुम्हाला ते सहकार्य करतील त्याच्यात पुन्हा इकडे दोन मतं झाली काही आपल्या समाजाचे लोक सांगायला लागले की नाही आहे ते बरं आहे काही सांगायला लागले नाही ते झालं पाहिजे माझा मुद्दा एकदा शब्द दिला की ते केलं पाहिजे ते करायला हवं हो होतं मानसिकता आपल्या लोकांचे केलं पाहिजे पण करताना फायदा आणि नुकसान ह्या गोष्टींचाही विचार केला पाहिजे एकच फक्त बाजू घेऊन आपण चालणार नाही दोन्ही गोष्टींचा विचार करून सरकारला समाजाचं खरंच जर नगरपालिका करून फायदा होणार असेल तर त्या प्रकारचा आग्रह धरला पाहिजे आणि महापालिकेत राहून त्याच्यापेक्षा जास्त फायदा असेल तर आहे त्या परिस्थितीत राहिला संघर्ष याचं विश्लेषण करण्याची आवश्यकता असं मला वाटतं संघर्ष समितीच्या भूमिकेबद्दल आपल्या व्यासपीठावर संघटनेचे उपाध्यक्ष गुलाबराव जे उपस्थित आहेत मी त्यांना त्यांचंच मत विचारतोय की आपण या संदर्भात काय सांगाल आजच्या या चर्चासत्रामध्ये सत्तावीस गावांचा विषय निघालेला आहे आदरणीय केंद्रीय मंत्री साहेबांना याविषयी पूर्णपणे माहिती आहे आणि ही गोष्ट खरी आहे की ज्यावेळेला इलेक्शन झाली त्याच्या आधी आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र यांनी शब्द दिला वास्तविक देवेंद्र साहेबांचा पूर्णपणे पाठिंबा होता सत्तावीस गावां वगळण्यासाठी आणि मला वाटतं हे कपिलपटनी साहेबांनासुद्धा माहिती आहे पण तो ठीक आहे नंतर काही लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर बदलले हे सर्वांना तेही माहिती आहे आत्ताची परिस्थिती अशी आहे की हा संघर्ष त्र्याऐंशीपासून आजपर्यंत करायचा किती काही प्रश्न सुटले पाहिजेत आणि आम्ही का रडतोय का मागणी करतो आहे मागणी करण्याचा उद्देश एक असा होता की आता की काही काही गा शाळांमध्ये गावामध्ये दहा दहा शाळा आहेत रिझर्वेशन प्रचंड प्रमाणामध्ये गार्डन रिझर्वेशन आणि ज्या शाळा ह्या त्र्याऐंशीपासून जशा आहेत तशाच आज जिल्हा परिषदेमध्ये आहेत म्हणजे त्र्याऐंशीपासून आजपर्यंत चाळीस पंचेचाळीस वर्ष झाली कॉर्पोरेशनने त्या शाळांना आजपर्यंत कॉर्पोरेशन घेतलेला नाही हा खूप मोठ्या शिक्षणाचा आमच्या पिढीचा ग्रामीण भागातील लोकांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये सेम कंडिशन आहे मग त्यावेळेलासुद्धा कपिल पाटील साहेब त्यावेळेला मला वाटतं आपले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते खूप काम जिल्हा परिषदेने केलं आणि ही वेगळी महानगरपालिका करावी या भूमिकेतून आपले त्यावेळेला दिशा किंवा आपले संघर्ष आम्ही नेतृत्व पण लढलो आणि त्यावेळेला शब्दसुद्धा होता देवेंद्र जेव्हा साहेब भेटायचे तेव्हा बोलायचे गुलाबराव आपल्याला करायचं आहे परंतु एक ते पण मला त्यांच्या काही मंडळींनी जे काही सगळं आता बोलणं बरोबर नाही साहेबांना माहिती आहे ते पण आमचं दुखणं काय आहे दुःख काय आहे म्हणतो एकमेव व्यक्ती होती आनंद साहेब मी आज नाव घेते त्यांचं की त्यांनी सांगितलं का तुम्ही का? का आज तशी भूमिका आज कोणी घेत नाही तुम्ही का रडता तुम्ही का मागणी करता जर प्रश्न सुटले आता काही मागच्या दोन महिन्यापासून आदरणीय आत्ताचे जे सी एम आहेत देवेंद्र आपले एकनाथ साहेबांना भेटलो सुद्धा याविषयी सांगितलं आपण या मिटिंग लावू विषयी सोडू आता एक दहा दिवसा पा म्हणजे कार्यक्रमाच्या आधी दे जे देवेंद्र साहेब इथे येणार होते तेव्हा सुद्धा म्हटलं की साहेब हे प्रश्न सोडवा काय प्रश्न ते बघा लोकांची एक बैठक लावा लोकांचं म्हणणं ऐकून घ्या आम्हाला तरी किती वर्ष अजून ह्या लढा द्यायचा आहे तर निश्चितच त्याचा फायदा समजा आमच्या सत्तावीस गावाला झाली तर जनता याचा निश्चित विचार करेल परंतु तसं होत नाही आणि ते व्हावं म्हणून या व्यासपीठावर आदरणीय आपले ग मंत्री महोदय कपिलजी पाटील साहेब आहेत आज केंद्रामध्ये आज ते आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांचं चांगल्या प्रकारे वजन आहे हे अनेक प्रश्न आहेत साहेब नुसतं सत्तावीस गावांचा नाही सिडकोचा असेल किंवा तुमच्या एअर आपल्या एअरपोर्टचं असेल पनवेल तर आपल्या भू भेवडीचं असेल अनेक प्रश्नांचे भूमिपुत्रांचे जे विषय आहेत ह्या विषयीसाठी आपण प्रश्नावेली तयार करून आपण सर्व मंडळी याच्यामध्ये सुद्धा अजून काही नेते मंडळी त्यांना घेऊन हा भूमिपुत्रांचं आगरी अगरी आली आलीमाली नाही सगळे या भागातील जे पाच सात जिल्ह्यातील आहेत ते सगळ्यांना घेऊन आपण हा प्रश्न काय काय आहेत हे निकालीत कर हे कपिल पाटील साहेबांच्या नेतृत्वाखालीच होऊ शकतो असं मला वाटतं आणि निश्चितच याचा ह्या परिसंवादाचा फायदा आज या माध्यमातून आपला होऊ शकतो ठाणे मुंबई रायगड पालघर या जिल्ह्यामधील भूमिपुत्र आज भूमिहीन होत आहे त्यामुळं पुढे तरुणाई तरुणाईच्या भविष्याचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहिलेला आहे हा जो विषय आहे एका तासामध्ये आटोपणारा विषय नाही परंतु काही वेळेचं बंधन आपल्याला पाळलं पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी थांबतोय भूमिपुत्रांचं भवितव्य या विषयावर आपण चर्चा केली या, या परिसंवादाचा समारोप मंत्री महोदय कपिल पाटील साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो मग असे तांडेलांनी सांगितलं की पैसे आल्यानंतर काय लोक करतात आणि बारा टक्के मिळाल्यानंतर कच्चे प्लॉट विकले त्याच्यामुळे ते स्वस्तात गेले जमीन काय पुन्हा निर्माण करता येत नाही एकमेव अशी वस्तू आहे जी आहे तेवढी आहे ती काही तुम्हाला नवीन निर्माण करता येत नाही परंतु शेवटी कुठे ना कुठे आपली व्यवस्था आपण करण्याची गरज असते पण समजा इथे आपल्याला फार पैसे आले असतील तर कुठेतरी थोडीशी जागा घेऊन आपण ती व्यवस्था केली तर आपण भूमिहीन होणार नाही आणि समोरचाही भूमी होणार नाही भूमिहीन होणार नाही त्याची खबरदारी घेऊन ते सगळे केलं पाहिजे तर ह्या ठाणे रायगड तुमचं पालघर ह्या सगळ्या जिल्ह्यांच्या बाबतीत आपण जर उल्लेख केला तर शेवटी मुंबईच्या लगत असल्यामुळे विकासाला ही जागा कोणाची कोणाची जाणार आहे सुदैवाने आपण यांच्या जवळ आहोत विकासाच्यासाठी आणि जमिनीच्या बाबतीत विचार केला तर दुर्दैवाने आपण जवळ आहोत असा त्याचा अर्थ आहे पूर्वी मुंबई ही आपलीच होती कोळी आगरी भंडारी साळी माळी या सगळ्या लोकांची मुंबई होती आज कोणाची जागा मुंबईमध्ये आहे का पण मुंबईकडे सगळ्या विश्वातले लोक एका वेगळ्या नजरेने बघतात की मुंबई भारताची आर्थिक राजधानी बनली हे कोणीतरी शेवटी सॅक्रिफाईस करावं लागते त्याच्याशिवाय ते होत नाही ते केलं आता उदाहरण द्यायचं जर झालं शिडको आली नसती तर इतका विकास त्या भागाचा झाला असता का मगाशी गार्डनचा उल्लेख केला गुलाबरावनी मी तर एम एम आर डीच्या कमिशनरला समोरून सांगतो आमच्या साठ गावांमध्ये एम एम आर डी प्राधिकरण आहे आम्हाला काही बांधकाम करायचं असेल तर ग्रामपंचायतीची परवानगी चालत नाही एम एम आर डीची घ्यावी लागते एकही गाव असं नाही की ज्या गावामध्ये लग्न करण्यासाठी जागा वाचलेली आहे एकही गाव असं नाही की मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण आहे हे का झालं चारी बाजूला गोडाऊन आले सगळ्या जमिनी लोकांनी डेव्हलपला दिल्या आणि ते नाही आहे आता एम एम आर डीला ही सांगायची वेळ आली की आमच्याकडे आरक्षण टाका कसलं आरक्षण टाका मैदानाचं टाका दवाखान्याचं टाका शाळेचं टाका लग्न समारंभचा समारंभासाठी हॉलचं टाका हे टाकल्याशिवाय ह्या सुविधा कशा मिळणार आता आपल्याला सुविधा देण्यासाठी जागा कुठून येणार गुजरातवरून तर येणार नाही ना, कर्नाटकमधून येणार नाही आपल्याकडे हे करायला लागेल शेवटी या सगळ्या सुविधा आपल्याला पाहिजे ते आपण त्याची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे तुमच्याकडे आरक्षण टाकलं आहे त्याच्यासाठी का विरोध होतो मला माहीत नाही तुम्हाला जास्त माहिती त्याच्यातला विषय पण मला जे समजतं ते बाबा महापालिकेने आरक्षण टाकलं तर त्याचा एफ एस आय त्या याला दि टी डी आर दिला जातो टी डी आर मी आपली जागा कोणी फुकट घेत नाही त्याचा टी डी आर मिळतो शेतकऱ्याला त्याचा फायदा होतो पण एक सुविधा निर्माण होते म्हणून आपला भूमिपुत्र भूमिहीन झाला याच्यापेक्षा आता भूमिहीन आपण होऊ नये आणि भूमिहीन झालो तरी माझं अस्तित्व चांगल्या पद्धतीचं टिकून राहील याच्यासाठी काहीतरी आपल्याला करण्याची आवश्यकता आहे त्या दिशेने आपल्या समाजाला जाण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठीच मी सांगतो धाडस केलं पाहिजे व्यवस्थापन शिकलं पाहिजे व्यापारी लोक आहेत त्यांच्या बाजूला राहून आपण शिकलं पाहिजे मी नेहमी सांगतो अत्तरवाल्याच्या शेजारी बसलो की आपल्या अंगाला आत्तराचा वास येतो आपण अत्तरवाल्याच्या शेजारी जातच नाही त्याच्यामुळे अडचण होते आपण व्यापार कसा करतात ही गोष्ट समजून घेतली पाहिजे आपलं एकाच टाईपचे व्यापार आहेत आपल्या समाजाचे जे व्यवसाय आहेत ते एकाच टाईपचे आहेत माझ्यासमोर डॉक्टर बसलेत आता समजा एका गावात एक डॉक्टर झाला की दुसऱ्या वडिलांना वाढलं माझा मुलगा पण डॉक्टर झाला पाहिजे तर जे डॉक्टर आपल्याकडे झाले त्याचं फळित्य आहे पण एक मी अभिमानाने सांगेन गोष्ट मी जेव्हा आपल्या घोडबंदर पट्ट्यामध्ये असंच आगरी समाजाचा कार्यक्रम झाला आणि भाषण करताना मी सांगितलं की इथे माझ्या आधी भाषणं झाली त्यांनी सांगितले समाजाची अशी प्रगती झाली तशी प्रगती झाली हे झालं ते झालं हा बिल्डर आला तो बिल्डर आला मी सांगितलं एवढ्या पब्लिकमध्ये कोणीतरी हातवर करावा मी या ठिकाणी घोडबंदर रोडचा आगरी समाजाचा एक नंबरचा बिल्डर आहे एकही हातवर नाही आला तुमच्या डोंबिवलीची काय परिस्थिती आहे तुम्ही शोधून बघा मला अभिमान या गोष्टीचा आहे की मी जेव्हा बदलापूरला जातो बदलापूरला शंभर जर बिल्डर असतील तर त्याच्यातले नव्वद बिल्डर हे भूमिपुत्र आहेत या गोष्टीचा आनंद आहे म्हणजे आताही त्यांची काही समस्या झाली परवा मी त्यांना उपमुख्यमंत्र्याकडे घेऊन गेलो होतो पाटील साहेब ही त्यावेळेला त्या ठिकाणी आमच्यासोबत होते म्हणजे आपण ज्या टाईपचा बिझनेस करायला पाहिजे त्या टाईपचा बिझनेस करत नाही त्याच्यामुळे आपण मागे पडत चाललो चा आहे आणि फक्त आम्ही भूमिहीन होतो किंवा आमच्या जागा जातात हे आता आपण बाजूला ठेवून आहे त्या परिस्थितीमध्ये मला कसं पुढे जाता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी जर समाजाला काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर असे गुलाबभजनसारखं जे युथ फोरम आहे या यूथ फोरमच्या माध्यमातून दहशतवादांची जी संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून समाजाला काही प्रबोधन करण्याची गरज पडली तर त्यांनी ते करावं अशा प्रकारची त्यांनाही सूचना करतो आणि आमच्यासारख्यांचं सा काय त्याच्यासाठी सहकार्य लागलं तर तेही करण्याच्यासाठी निश्चितपणाने आम्ही तुमच्या पाठीशी गंभीरपणाने राहू अशा प्रकारची शाश्वती देतो धन्यवाद साहेब भूमिपुत्रांचं सा भवितव्य या विषयावर परिसंवाद आपण आता ऐकलात या परिसंवादामध्ये केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल पाटील साहेब उपस्थित आहेत त्यांचे विचार आपल्याला ऐकण्याची संधी या ठिकाणी मिळाली आपण अखिल भारतीय अग्रिमहोत्सव संयोजन समिती आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना सन्मानित करतो